हाय स्टुडंट्स आज आपण लायकोपेडियम डायमीटर ऑफ अ लायकोपोडियम हे प्रॅक्टिकल बघणार आहोत ज्याचं एम आहे टू डिटरमाइन द डायमीटर ऑफ अ लायकोपोडियम पावडर ॲपॅरेटस आहेत लायकोपोडियम पावडर सोडियम वेपर लॅम्प स्क्रीन विथ सर्क्युलर होल्स ऑफ अ डिफरंट डायमीटर ऑप्टिकल बेंच मिटर स्केल ग्लास प्लेट एक्सेट्रा आता, पर आता फर्स्ट ऑफ ऑल ही त्याची डायग्राम आहे पण आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल माहीत पाहिजे की डाय लायकोपोडियम पावडर म्हणजे काय तर लायकोपोडियम पावडर इज अ डस्ट लाईक येल्लो कलर पावडर द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ विच इज इज व्हेरी स्मॉल लायकोपोडियम पावडर कॅन बी यूज टू मेक साऊंड वेव इन एअर विजिबल फॉर ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट अँड टू मेक अ पॅटर्न ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज विजिबल बिकॉज ऑफ द स्मॉल साईज ऑफ इट्स पार्टिकल लायकोपोडियम पावडर कॅन बी यूज ब्रोविनियम मोशन ओके नेक्स्ट आपण हा एक्सपेरिमेंट यूज करण्यासाठी सोडियम लाईटचा यूज करणार आहे सोडियम लाईटचं वेवलेन जर तुम्हाला फाईव्ह एट नाईन थ्री अँगस्टॉन इतकी आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे अशा टाईपमध्ये आपण काय करायचं आहे लायकोपोडियम पावडरचं एक्सपेरिमेंट करण्यासाठी कन्स्ट्रक्शन किंवा तयार करून घ्यायचं आहे फर्स्ट तुम्ही सोडियम लाईटचा सोर्स यूज करणार आहे कन्वर्जिंग लेन्स कॉर्नो प्लेट त्याच्यानंतर ग्लास प्लेट विथ लायकोपोडियम पावडर आता ही ग्लास प्लेट आहे त्याच्यावरती आपण लायकोपोडियम डस्ट पाट लायकोपोडियम स्प्रिंक करणार आहोत आणि नेक्स्ट आहे ते त्याचे तसे डिप्रॅक्शन मिळते आता लायकोपोडिया पावडरमध्ये तुम्हाला काय होईल तर फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर असं म्हणजे तुम्हाला एक पुठ्ठा घ्यायचा आहे त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजेच होल पाडून घ्यायचे आहेत होल पाडून एका स्ट्रेट लाईनमध्ये ती होल पाडायची आहेत आणि सेम डिस्टन्सला म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिथं जर इथं तुम्ही एक बर इता、इता न, होल पाडलं तर ह्याच बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथं हिथं इथंच लगेचच ह्या स्ट्रेट लाईनमध्ये इथं काय करायचं आहे इथंच दुसरं होल लगेच ह्याच त्याच प्रॉपर डिस्टन्सनं इथं तिसरं होल असा अशा प्रकारे तुम्हाला काय करायच्या आहेत होल पाडून घ्यायचे आहेत आणि मग तुमचं ते तुम्ही स फर्स्ट होलचा साईडला दिसणारं असं तुम्ही ते डायमीटर नेक्स्ट तुम्ही ते दोन्ही फर्स्ट ऑर्डर तुम्ही काढाल सेकंड ऑर्डर तुम्ही काढाल थर्ड ऑर्डर काढाल मग आता फर्स्ट ऑर्डरचा डायमीटर काढणार म्हणजे काय काढणार तर ही ती तुमची जी होल आहेत हि तर तुमची होल असणार आहे त्या पुठ्ठ्यावरती ओके तर तुम्ही काय करणार आहे आता तुम्ही इथं ॲपॅरेटसमध्ये बघितलं की कुठ काय यूज करणार आहे तर इथं ॲपॅरेटसमध्ये बघितलं तुम्ही तर इथं तुम्ही टेलिस्कोपमध्ये ह्याच्या रिज रिडिंग बघणार आहे आता नेक्स्ट हो तुम्हाला इथं काय दिले बघा तर इथं फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर और असे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लायकोपोडियम पाव पावडरचा एक्सपेरिमेंट समजला असेल की तुम्ही सोडियम सोल्स ठेवणार आहे त्याच्यापुढं एक छि होल पाडलेला पुठ्ठा टाकणार आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही लायकोपोडियम पावडर ज्या ग्लासपेटवरती टाकली ती ग्लासपेट इथं ठेवणार आहे आणि इथं तु इथून तु, तुम्ही टेलिस्कोप जोडून इथून तुम्ही बघणार आहे डायमीटर कसा आता डायमीटर तुम्ही कसा बघणार तर इथं ह्याच कुठ्ठ्यावरती समजा तुम्ही जर डाय जर स्टेट लाईनमध्ये म्हणजे थोडंसं तिरकं झाले स्टेट लाईनमध्ये जर तुम्ही अशी होल पाडली तर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर घ्यायचं आहे म्हणजे काय घ्यायचं आहे तर लायकोप ज्यावेळेला तुम्ही टेलिस्कोपमधून बघाल सोडियम सोर्स चालू केल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला इथे एक डायमीटर असा मिळेल हा फर्स्ट ऑर्डरचा असेल हा तुमचा काय असेल सेकंड ऑर्डर असेल ओके ही तुमची काय असेल ह्या ह्या ह्याच्यामधून गेलेली ही तुमची फस्ट ऑर्डर असेल आणि ही तुमची काय असेल तर ही सेकंड ऑर्डर असेल ओके okay? आता तुम्ही काय करणार आहात ह्या फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डरमध्ये तर तुम्हाला हा टोटल डायमीटर मोडा मोजायचा आहे ॲक्च्युअली तुम्हाला रेडियस लागणार आहे पण अगोदर तुम्ही हा टोटल डायमीटर मोजून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही हा डिवायडेड बाय टू केल्यानंतर तुम्हाला रेडियस मिळेल असं तुम्ही हे फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डरसाठी सेकंड ऑर्डरचं काढण्यासाठी तुम्हाला इथून इथं घ्यावं लागेल असं तुम्ही फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर काय करायचे काढायची आहे आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला फॉर्म्युले दिसतात फर्स्ट ऑर्डर तुम्ही काय घेतलं की आर वन अपॉन बी असं घेतलं आहे म्हणजेच वन पॉईंट टू टू इंटू लॅमडा अपॉन डी सेकंड ऑर्डरसाठी टू पॉईंट टू सेवन इन्टू लॅमडा अपॉन डी आता आर वन आणि आर टू हे काय आहेत ऑफ फर्स्ट अँड सेकंड डार्क रिंग रिस्पेक्टिवली डी इज अ कॅपिटल डी डे काय डिस्टन्स बिटवीन द ग्लास क्रीन अँड द होल नेक्स्ट डी डायमीटर ऑफ अ लाइकोपोडियम पावडर लँबडा इज अ वेवलेंथ ऑफ अ लाईट यूज्ड फाईव्ह एट नाईन थ्री अँगस्टॉन जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सोडियम सोवरची वेवलेन किती येते फाईव्ह एट नाईन थ्री अँगस्टॉन आता हे तुम्ही बघितलं तर हा तुमचा आहे ऑब्झर्वेशन टेबल ऑर्डर ऑफ अ रिंग यन जर तुम्ही बघितलं तर काय येतं फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर तुम्ही काढणार आहात तर डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन होल कॅपिटल डी तुम्हाला किती मिळेल ट्वेंटी टू पॉईंट फोर थर्टी वन पॉईंट फाईव्ह सिक्स्टी टू पॉईंट टू त्याच्यासाठी तुम्ही रेडियस ऑफ रिंग आर तुम्हाला मिळेल डिवायडेड बाय टू प्रत्येकाला केलं तर तुम्हाला फर्स्ट असं मिळेल झिरो पॉईंट फाय वन वन पॉईंट फाय इथं तुम्ही जे तुम्हाला इथं दिसते की टू पॉईंट नेक्स्ट कॅपिटल डी हे तुम्ही घेतलेलं आहे ते स्क्रीनचं डिस्टन्स घेतलेलं आहे ओके आता तुम्ही डायमीटर मोजली होती तर मी डायमीटर घेत बसलेलं ना नाही कॉलममध्ये तर मी तुम्ही डायरेक्ट मी काय केले रेडियस मोजलेली आहे की डायमीटरला तुम्ही रे डिवायडेड बाय टू केल्यानंतर जी मे रेडियस मला मिळेल ती मी तर रेडियस घेतलेली आहे आणि हे ते ग्लास स्क्रीनपासून त्या होलपर्यंतचं ते स्क्रीनचं आणि त्या होलचं डिस्टन्स मी प्रत्येक वेळेला चेंज करत गेलेलं आहे फर्स्ट ऑर्डरसाठी आणि तेव्हा मला ही रेडियस मिळालेली आहे ॲक्च्युअलमध्ये मी डायमीटर मोजणार पण डायमीटर मोजून त्याला डिवायडेड बाय टू करून डायरेक्ट मी इथे रेडियस लिहिलेल्या आहे नेक्स्ट मी इथं बघितलं तर कॅपिटल डी आप डी आपण काय पाहिजे आर पाहिजे तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळेल नेक्स्ट इथं मी बघितलं तरी सेकंड ऑर्डर मी बघते आहे सेकंड ऑर्डरमध्ये हे डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन हे आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला परत ह्याच्यामध्ये इथं रेडियस मोजायचे आणि डी आपण आर करून हे कॅल्क्युलेशन मिळवायचं आहे नेक्स्ट आता आपण इथं बघितलं तर कॅल्क्युलेशन आपण तयार केलेलं आहे की फर्स्ट ऑर्डरसाठी कॅल्क्युलेशन काय आहे डी वन इंटू डी वन पॉईंट टू टू इन्टू लॅमडा इन्टू स्लो वन पॉईंट टू टू इंटू लॅमडा किती आहे आपला फाईव्ह एट नाईन थ्री इन्टू नाईन्टी थ्री पॉईंट एट हा आपला स्लोप आलेला आहे तर अशा टाईपचा स्लोप तुम्ही काढायचा आहे काही एक्स ॲक्सिसला तुम्ही घ्यायचा आहे वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट वन म्हणजे असं त्यांनी आर घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसला तुम्हाला डी घ्यायचं आहे आणि अशा टाईपमधलं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काय करायचं आहे स्लोप काढून घ्यायचा आहे ग्राफ काढायचा आहे तुम्ही आणि स्लोप काढायचा आहे असे दोन ग्राफ इथं काढलेले आहेत एक फर्स्ट ऑर्डरचा आहे आणि एक सेकंड ऑर्डरचा ग्राफ, ग्राफ, ग्राफ आहे एकामध्येच त्यांनी काढलेला आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फर्स्ट ऑर्डर अँड सेकंड ऑर्डरचे ग्राफ एकाच दोन्ही ग्राफ आहे ते एकाच ग्राफवरती काढू शकताय काय तुम्हाला स्लोप कुठल्या ऑर्डरचा आहे हे समजलं की झालं ओके सो इथं मी काढलेला आहे हा माझा फर्स्ट ऑर्डरचा आहे थर्टी नाईन पॉईंट एट आणि हा माझा सेकंड ऑर्डरचा आहे ट्वेंटी थ्री ग्राफ कसा घ्यायचा आहे तर एक्स एक्सिसला तुम्हाला आर घ्यायचा आहे आणि वाय एक्सिसला तुम्हाला डी कॅपिटल डी घ्यायचं आहे ओके ओके आता त्याच्यानंतर इथं ह्या व्हॅल्यू मी स्लोपचा सबस्टिट्यूट केल्यानंतर फर्स्ट ऑर्डरचं कॅल्क्युलेशन मला मिळतं टू पॉईंट एट सिक्स वन फोर इंटू टेन डेज टू मायनस थ्री सेकंड ऑर्डरचं कॅल्क्युलेशन मला मिळतं टू पॉईंट ट्वेंटी सेवन इंटू सेकंड ऑर्डर करण्यासाठी मी के फॉर्म्युला अगोदर कुठला यूज केला डी टू इज इक्वल टू पॉईंट ट्वेंटी सेवन इंटू लॅमडा इन्टू स्लोप म्हणजेच टू पॉईंट ट्वेंटी सेवन इंटू फाईव्ह एट नाईन थ्री इंटू स्लोप माझा आला होता सेकंड ऑर्डरसाठी ट्वेंटी थ्री so, सो त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मला सेकंड ऑर्डरचा डायमीटर डी टू मला मिळालेला आहे थ्री पॉईंट झिरो सेवन सिक्स सेव्हन इन्टू टेन डेश टू मायनस थ्री ओके आणि हा आपला रिझल्ट आहे रिझल्टमध्ये आपण बघितोय तर डायमीटर ऑफ अ लायकोपोडियम पावडर आपल्याला दिसते फर्स्ट ऑर्डर डी वन आपण किती घेतलं टू पॉईंट एट सिक्स वन फोर इंटू टेन डेश टू मायनस थ्री आणि सेकंड ऑर्डर आपण डी टू किती घेतलं थ्री पॉईंट झिरो सेवन सिक्स सेवन इन्टू टेन डेश टू मायनस थ्री आपल्याला मिळालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही लायकोपोडियम पावडरचा एक्सपेरिमेंट करायचा आहे